नमस्कार, जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे। आजार कोणताही असो आम्हाला एक वेळ संपर्क करा आणि त्यानंतर तुमचा आजार इथं जर बरा होत असेल तर आम्ही तुम्हाला येण्यासाठी केव्हाही बोलून घेतो आणि जर इथं होत नसेल तर आम्ही डायरेक्टली सांगून देतो। परंतु जोपर्यंत तुमच्या मनामध्ये जी शंका आहे ती दूर करण्यासाठी मला फोन लावून मला विचारपूस करणे हे महत्त्वाचा पॉईंट आहे। आज आमच्याकडे हिरेगावचे खोकले काका आलेले आहेत। त्यांनी त्यांचं नाव कशासाठी आले काय नाही त्यांचं नाव वगैरे परिचय देऊन सांगणार आहेत। माझं नाव रामेश्वर तानाजी खोकले आहे। मी हिरेगावचा आहे, तालुका किनवट, जिल्हा नांदेड। माझा थोडा डोळ्याचा आजार आहे, डोळ्याला पाणी येते, संध्याकाळच्या टायमाला लपलप लपलप करते डोळे, डोकं दुखते। याच्यासाठी मी एम जे लॉर्ड साहेबाकडं आलेला आहो। आणि त्याच्या व्यतिरिक्त आणि काय काम होतं? काही अनेक म्हणजे काय, आता थोडं याच्यामध्ये थोडं हृदयामध्ये सुद्धा पण थोडं हे झालेलं वाटते, म्हणजे कमजोरपणा झालेलं वाटते। बरोबर। आणि आता या दोन दिवसामध्ये जरा पायामध्ये मुंगी आल्याने वाटायला लागल्यात आम्हाला। हो, आता म्हणजे डोळ्याचे जे समज, आता तुम्हाला चष्मा वगैरे लागून आहे का? हो, चष्मा आहे ना माझ्याकडे। मी नांदेडला जाऊन सुद्धा डोळे तपासले होते एक वेळेस। आता हे चष्मा लावल्याच्या नंतर काय दिसते, कसं आहे? जरा व्यवस्थितशीर दिसते। म्हणजे आता जे चष्मा लावला समजा, हो हो, तेव्हा ते जे नाव लिहिले आहे, हा, ते मला स्पष्ट दिसते। असं म्हणलं तर जराशी थोडा अंधक दिसते। आता लावल्या तुम्ही चष्मा, हो, तर आता हे ते नाव कसं दिसेल तुम्हाला? नाव जरा चांगलं व्यवस्थितशीर दिसाल। हा, ते आणि ते नंबर दिसाल, त्या कॅलेंडर वरची नंबर दिसाल का तुम्हाला? हो, दिसाले ना, क्लिअर दिसाले। हो, क्लिअर दिसाल। चष्मा काढा। आता त्याच्यातले नंबर दिसाल, 30 दिसाल का नंबर? हो, 30 31, हो, 30 31, वरी 2 3 4 5। याच्याने स्पष्ट दिसाले की अंधक दिसाल ते चष्म्या? असं थोडं अंधक दिसते। अंधक दिसते। चष्म्याने स्पष्ट दिसाल? स्पष्ट। आणि हे नाव कसं दिसाल आता? आता हे मोठं असल्याबद्दल जरा नादर वाटायला लागला। नादर वाटायला, बारीक जे अक्षर असते की नाही ते अक्षर जरा व्यवस्थितशीर दिसत नाही। मोबाईलचे जे आकडे आहेत ते लहान अक्षर आकडे राहिले की दिसत नाहीत, जरा मोठे राहिलेले आकडे दिसतात। आणि हे तुम्हाला चष्मा लागला किती दिवस झाले, कवापासून लागलेला? याला वर्षभर व्हायला लागले। एक वर्षापासून पहिले चष्मा नव्हता? पहिला नव्हता, एका वर्षापासून लागलेला आहे। हे असं डोक्याचा त्रास होऊ लागला, पुन्हा नंतर डोळ्याचा त्रास होऊ लागला, खरळू लागले डोळे, पाणी गळू लागलं, म्हणून सण एक वेळेस मी नांदेला गेलो बाबा, आपले डोळे होते बघून घ्यावा म्हणून सण। आणि पाणी येते आहे की नाही? हा, पाणी येते। पाणी म्हणजे येते म्हणजे काय? पाणी आणि चिपोड, हे ह्या दोन्ही गोष्टी येणारच होता, ते येणारच होता। हा, बरं, म्हणजे जे पाणी येते तुम्हाला म्हणजे सारखं पाहिल्यावर येते की कसं म्हणजे पाणी कसं केव्हा येते? अशी हवा मेवा जर आली वरून उंज तपलं, तपावं उन्हामध्ये जर राहिलो समजा, त्या टायमाला जर अशी पाणी येते डोळ्यात? येते पाणी उन्हामध्ये आणि हवा जास्त लागली की तुमच्या डोळ्याला पाणी येते असं तुम्हाला म्हणायचं, बरोबर आहे? आणि चिपड वगैरे कसं म्हणजे? त्याच पाण्यासोबत थोडं चिपड येते, येत जमा झाल्याने वाढते, आपण पुसून घ्यावं लागते। काय हरकत नाही। तुमच्या ज्या समस्या आहेत त्या औषध आपण देणार आहोत दवा, त्या माध्यमातून चांगलं होणार आणि चांगलं झाल्याच्या नंतर समोरील जी व्हिडिओ आहे ती बी तुम्ही देण्यासाठी हे राहा। आणि मला या पब्लिकला तेच म्हणायचं आहे, कमी याच्यामध्ये जर इथं चांगलं होत असेल तर पब्लिकने याव, एक वेळेस इथं पाहाव। आता हे त्याचं एक वर्षापूर्वी आपल्याला एक वर्ष झालं आणि त्या पिरियडमध्ये दवा येणार आहेत आयुर्वेदिक वगैरे, तर अशा प्रॉब्लेम येते। पण आता औषधे चांगल्या प्रकार सर्व काही आलेले आहे, कोणताही आजार असू द्या। मला या जनतेला एक सांगायचं आहे, जे शुगर पेशंट आहेत, हे शुगर पेशंट जे तुम्ही जिथं चालू आहे समजा विलाज रिवर्स होण्याजोगत शुगर असं कुठं दवाखाना आहे का ते बघा जरा, नसेल तर आमच्याकडे या। तुमचा जो शुगर वाढलेला आहे तो रिवर्स बी होण्याचं आपण एका महिन्यामध्ये आपलं ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर तुमच्याही लक्षात येते, आमच्याही लक्षात येऊन जातो सर्व काही गोष्टी, आणि जनतेच्याही सामान्य लक्षात येऊन जाते। तर कृपया करून लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा, सतत गोळ्या खाण्यापेक्षा,
जरा एखाद्या वेळेस येऊन जनसेवामध्ये पहा, एकदा काही शंका आहे का असं मला वाटते. आणि हे आयुर्वेदिक औषधी आहे, याचे साईड इफेक्ट एक रुपयाचाही नसतो. तुम्हाला काही भीती वाटत असेल, भीती मनातून काढून टाका. थैल्या घेऊन फिरणारे किंवा कुठं म्हणलं तिथं ही दवा तशी भेटत नाही. तुलना जनसेवाची इतर याच्याबरोबर करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. तुम्हाला इस्लापूरलाच या लागते, ते बी जनसेवामध्येच. इथंच हे जे जवा दे जायला इथंच भेटणार, कुठंच भेटणार नाही, तुमच्या घरी भेटणार नाही, पाठवली बी जाणार नाही. आणि काय घेता, तुम्हाला इथंच यावं लागते, एक वेळेस पाहायला लागते आमचं ट्रीटमेंट घेऊन, त्याच्यानंतर बाकीचं काय ते सांगत. हे चॅनल आवडल्याच्यानंतर एकापासून लाखो लोकांना शेअर करा. जीव कोणताही रोग असो आम्हाला एक वेळेस फोन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.